नमस्कार, आमची शाळा जिल्हा परिषद शाळा मुरघेपाडा। आमच्या शाळेमध्ये गेली 2 वर्ष झालं मूल्यवर्धन हा उपक्रम सुरू आहे। आणि मूल्यवर्धन हा उपक्रम घेत असताना सुरुवातीला आमचं प्रशिक्षण झालं होतं, त्याप्रमाणे आणि उपक्रम पुस्तिकेनुसार आम्ही शाळेमध्ये सहशालेय उपक्रम घ्यायला सुरुवात केली। अगोदर आम्ही गाणी गोष्टी घ्यायचोच, पण त्याचप्रमाणे काही इतर गाणी असतील, गोष्टी असतील, समांतर उपक्रम असतील, हे आम्ही घ्यायला सुरुवात केली। आणि हे घेत असताना थोडे थोडेसे बदल जाणवायला लागले। त्यातले म्हणजे सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जे आमच्या दुर्गम पाड्यातून मुलं येणारी होती, त्या मुलांचं बोलण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं। कारण त्यांच्यासोबत आमची ज्यावेळेस आंतरक्रिया व्हायची, ती तर एकतर आंतरक्रिया विषयावर व्हायची किंवा एखाद्या आशयावर व्हायची किंवा एखाद्या पाठ्यघटकावर व्हायची, त्यावेळेस त्यांना त्यांच्या अनुभवाशी निगडीत, अनुभव विश्वाशी निगडीत विषय नसल्यामुळे त्यांना त्या चर्चेमध्ये सहभागी होता यायचं नाही। परंतु मूल्यवर्धनच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही साधे साधे सोपे सोपे त्यांच्या जीवनाशी निगडीत, त्यांच्या अनुभव विश्वाशी निगडीत सोपे सोपे प्रश्न विचारायला सुरुवात केली, त्यावेळेस त्या मुलांना जाणवायला लागलं की कुठेतरी हा मूल्यवर्धन विषय असेल किंवा हे उपक्रम असतील, हे खेळ असतील, हे शिक्षण नाहीच आहे, हे खेळ आहेत। आणि त्या खेळातून आपल्याला विचारलेले, खेळाच्या माध्यमातून आपल्या सरांनी विचारलेले आपल्याला प्रश्न हे खूप सोपे आहेत, अशी त्यांच्या मनामध्ये एक भावना वाढीस लागली। आणि त्यांचं इतरांसोबत बोलण्याचं, मुलांसोबत बोलण्याचं किंवा आंतरक्रिया जी होती, विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रिया असेल, विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया असेल किंवा शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया असतील, ही अगदी अगोदरपेक्षा थोडीशी प्रभावी होऊ लागली। आणि प्रभावाच्या माध्यमातून बरेचसे मुलं बोलती झाली, बोलती झाल्याच्या नंतर जी काही कृतियुक्त गीते होती, ती कृतियुक्त गीतेसुद्धा त्यांनी पाठांतर केली, ती गीते ते घरी म्हणू लागले। आणि घरी कृतियुक्त गीते म्हणत असल्यामुळं त्यांच्या पालकांना शाळेविषयीचा आदर वाढला। आणि जी मुलांचं प्रमाण जे गैरहजेरीचं होतं, ते गैरहजर मुलांचं प्रमाण हजेरीमध्ये परावर्तित झालं, रूपांतरित झालं। आणि अशा प्रकारे मूल्यवर्धनच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये बदल होऊ लागला। धन्यवाद।